हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही कुठे चाललो काय चाललं हे सांगण्या अगोदर चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं बाबाची चाललेली दाजींना फेटा बांधण्याचा कार्यक्रम. तर आता निघालेलो आहोत कोलॅबोरेशनसाठी, त्यामध्ये दाजीसुद्धा आम्हाला सपोर्ट करते आणि ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे आलेले आहेत आणि पाटील झालेले आहेत. तर अशी आम्ही थीम बनवलेली आहे पाटलाची आणि पाटलीन बाईची. तर त्या स्वरूपात आम्ही कोलॅबोरेशन करून व्हिडिओ करत आहोत. बाई ते पाटील आणि हे आमचे शेजारीन. हो, असा म्हणजे अशा पद्धतीचं व्हिडिओ थीम बनवलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये कनेक्ट राहिल्यानंतर ते तुम्हाला पुढे कळेलच, पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की समजेल. तर शॉर्ट व्हिडिओला आणि लॉंग व्हिडिओला नक्की कनेक्ट राहा. पुढच्या एक दोन दिवसामध्ये खूप मस्त असे तुम्हाला व्हिडिओ येतील. हो, तर आता मग निघालेलो आहोत, चला मग पाहूया तिथला व्ह्यू. आज आम्ही आलेलो आहोत टीम 57 मध्ये पान खाण्यासाठी. तिथे मिळतात 450 व्हरायटी मध्ये पानांची क्वालिटी. तर आपण पाहूयात लहानांपासून मोठ्यांपर्यंत, म्हणजे चॉकलेट पान पासून मसाला पानापर्यंत सगळ्या व्हरायटी, मसाला पान, रोज पान, स्ट्रॉबेरी पान, अशी खूप सारी व्हरायटी इथे अवेलेबल आहे. तर आपण आतमध्ये जाऊन पाहूयात तिथे कुठली कुठली पानांची व्हरायटी आहे. आम्ही तर खाल्ले, नको नको नको, आम्ही पहिलेच लय खाल्ले. तर खूप छान सर्विस आहे इथली, शिवाय हायजेनिक सुद्धा आहे. कुठेही काही थोडंसही म्हणजे अनहायजेनिक दिसणार नाही, खूप मस्त आहे. आणि खूप मस्त विविध प्रकारची पानं इथं मिळली जातात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी. अगदी 5 वर्षाचा मुलगा सुद्धा खाईल. कारण पहिले काय होतं, पान खाणं म्हणजे एक शोक असं मानलं जातं किंवा एक व्यसन असं मानलं जात होतं. पण आता तसं नाहीये, आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायचे. पहिले लहान विडा किंवा मग त्यावर काच असंच प्रथा किंवा पचन सुद्धा आपल्याकडे प्रथा आहे. सुवासिनी वगैरे जेवल्यानंतर आणि स्पेशल असं शुभ कार्य आल्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठलंही शुभ कार्य असलं की विद्याच्या पानापासूनच आपण सुरुवात करतो. किंवा पान खाली जेवणानंतर म्हणा किंवा कुठेनंतर पान जरूर खातो. तर पान खाण्याचे फायदे सुद्धा आहेत, खूप सारे फायदे आहेत पान खाण्याचे सुद्धा. आणि खूप म्हणजे पान खाण्याचं एक स्टायलिस्ट वे आपल्याला सापडलेला आहे. म्हणजे फक्त पानच नव्हे, पानाबरोबर चॉकलेट, स्ट्रॉबेरी, पुन्हा मस्तानी, ब्राउनी, सगळं काही आपण एन्जॉय करू शकतो. एन्जॉय करू शकतो. पुन्हा बर्थडे पार्टी असो, किटी पार्टी असो, तर एकदा इथे या टीम 57 ला नक्की व्हिजिट करा आणि इथल्या पानांचा आस्वाद नक्की घ्या. तर फ्रेंड्स, या पान शॉपसाठी आम्ही पाटील आणि पाटलेनीचा रोल कसा केला, कशी टीम होती हे जर पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इंस्टाग्राम व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. मग आहे की नाही पान खाण्याचा हा स्टाइलिस्ट वे. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.